जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात। आयआयटी, एनआयटी, आयसर, एम्समधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक। ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा। खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम। 11वी 12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई, एनईईटी, सीईटी परीक्षांची संपूर्ण तयारी। राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। आजच संपर्क करा। अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा मानाचा आपुलकी कौटुंबिक पुरस्कार नवनाथ पांडुरंग भोळे कुटुंबीय मुक्कामपोस्ट पिंपरखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या कुटुंबाला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला। सदर पुरस्काराचे वितरण जामडुल रिसॉर्ट जामडुल येथे माननीय रामचंद्र आंगणे स्वीय सहाय्यक शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय सुरेश ठाकूर अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर माननीय सुगंधा गुरव श्री सदानंद कांबळे पांडुरंग कोचरेकर रामचंद्र कुबल गुरुनाथ तामनकर सायली परब रश्मी आंगणे भानुदास तळगावकर माधव गावकर विजय चौकेकर आदी कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते। पूज्य साने गुरुजींच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त श्री नवनाथ भोळे श्रीमती स्वाती भोळे कुमारी हर्षल भोळे कुमारी स्वरा भोळे कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला। प्रेम सेवा करुणा ही साने गुरुजींची त्रिसूत्रित जीवनमूल्ये मानून नवनाथ भोळे कुटुंबियांनी केली 18 वर्षे मालवण कथामालेसाठी योगदान दिले। शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह मानपत्र गौरव ग्रंथ व भेटवस्तू देऊन त्यांचा कथामाला कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना माननीय सुरेश ठाकूर अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण म्हणाले, नवनाथ भोळे कुटुंबियांनी कथामालेची सेवा हाच आपला खरा तो एकची धर्म मानला। कथामालेसोबत कोकण मराठी साहित्य परिषद व अन्य संस्थांची सेवा तेवढ्याच आपुलकीने केली, म्हणूनच हा पुरस्कार त्यांना प्रदान होत आहे। यावेळी कथामालेच्या 20 कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या लेखाचा एक आपुलकीचा माणूस नवनाथ हा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला। त्याचे संपादन गुरुनाथ तामनकर यांनी केले। श्री सदानंद कांबळी यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना माझ्या घरची शिकवण पत्नी आणि कुटुंबाची साथ तसेच ठाकूर गुरुजी आणि अनेक कुटुंबियांनी मला दिलेले प्रेम आणि करुणा यामुळेच ही सेवा माझ्या हातून घडली। अध्यक्षस्थानावरून बोलताना रामचंद्र आंगणे म्हणाले, नवनाथ भोळेची झालेली संभाजीनगरला बदली आणि अहमदनगर या गावी जाण्याचा सुवर्णयोग या 2 शुभमुहूर्तांवरती कथामालेचा हा पुरस्कार मिळणे हा खरोखरच त्यांच्यासाठी शुभयोग आहे। गेली 18 वर्षे कथामालेकडून घेतलेले हे संस्कार ते आपल्या भागात नक्कीच रुजवतील याबद्दल मला तिळमात्रही शंका नाही। नवनाथ भोळे या नवीन प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा। यावेळी नवनाथ भोळे कुटुंबियांच्या सन्मानार्थ आपुलकीची आनंद यात्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। यावेळी त्रिंबक आजगावकर सुरेंद्र सकपाळ नारायण धुरे वर्षाराणी अभ्यंकर गुरुनाथ तांबणकर चंद्रकांत माने या कथामाला कार्यकर्त्यांचा विशेष कामगिरीसाठी कथामाला स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। याप्रसंगी अशोक कांबळे बाबाजी भिसळे सुरेश गावकर प्रकाश पेंडणेकर चंद्रशेखर हडप लक्ष्मण आचरेकर मनाली फाटक संजय परब कामिनी डेकणे प्रसन्ना ठाकूर स्वराशा कासले एकनाथ गायकवाड महादेव बागडे सूर्यकांत दळवी रवींद्र मुनगेकर आदी कथामाला कार्यकर्त्यांसहित मालवण कथामाला कार्यकर्त्यांचा परिवार उपस्थित होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामचंद्र कुबल यांनी तर आभार पांडुरंग कोचरेकर यांनी मानले। त्यावेळी माझ्या मुख्याध्यापिका आहेत नाखरे मॅडम चिंदरकर सर हरमतकर सर असतील शेंडगे सर होते आणि आजगावकर मॅडम असा 8 जणांचा आमचा स्टाफ होता। खूप चांगल्या प्रकारे मला अगदी काय जे नवीन असं ते सांगण्याचं कधी करणे खूप सांभाळून घेत म्हणजे अगदी पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर नगर आणि कोकण खूप चाली रीती बोली भाषा वगैरे खूप फरक असतो परंतु त्याच्याशी जुळून घेताना कधीही मला असा अनुभव आला ना की कुठेतरी आमच्या मध्ये अंतर पडतंय की काय असं कधीही वाटलं ना। असंच दिवसामागून दिवस म्हणजे मला वाटते वर्षभर किंवा 7-8 महिने झाले असतील असा शाळेत एक प्रसंग घडला। पालक मीटिंग आमची होती
आणि त्या ठिकाणी बऱ्याच पालकांनी असं मत व्यक्त केलं की घाटावरच्या शिक्षकांचे उच्चार आमच्या मुलांना समजत नाहीत वगैरे. परंतु एवढ्या 250 विद्यार्थ्यांची पालक सभा होती, जवळजवळ 100 पालक होते. परंतु त्यामधून एक रागिणी ढेकणे म्हणून पालक होते आणि त्या उठून म्हणाल्या की बाकीच्यांचं आम्हाला काय माहिती नाही, परंतु भोळे सरांबद्दल आमची काही तक्रार नाही. म्हणजे मी त्यांनी माझं कौतुक केलं म्हणून असं मला हे नाही, परंतु जे मी करतोय ते लोकांना आवडतंय याचं मला समाधान होतं. आणि कुठेतरी चुकत असलो तरी मला सांगताय करण्याची संधी आहे असं मानून मी प्रत्येक वेळी ते करत होतो. या ठिकाणी 8व्या नंबर 1 ला असताना 10 वर्ष सेवा ठाकूर गुरुजींच्या कार्यकाळात गेली. अक्षरशः ठाकूर गुरुजी म्हटले तर बाहेरच्या त्यावेळेस मला जो जो कोणी भेटत त्या त्यावेळी कसं काय करता काम तुम्ही, पहिला त्यांचा प्रश्न हा. अगदी म्हणजे कसं काय करता मॅनेज तुम्ही, कसं म्हणजे खूप असं हे करायचं. परंतु नाही हो, तुमचं काम केलं तर उघड ते चांगलंच म्हणताय, काय प्रश्न आहे असं कसं. पण नाही म्हणायचे, आम्ही बाजूच्या केंद्रांमध्ये बाजूच्या शाळांमध्ये केलेले, परंतु त्यांच्या हाताखाली काम करणं म्हणजे खूप हे आहे. काही किती काम करताय त्यांचं असेही बोलणारे वगैरे भेटले. परंतु जे मला त्यावेळी योग्य वाटत होतं तसंही करण्यापेक्षा जे माझ्या हातून घडत होतं ते त्यावेळी चांगलं घडलं याचं मला समाधान आहे. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com.